मॅम, आज तुम्ही हे प्रोग्राम मध्ये आले होते, काय तुम्ही बघितलं आणि कसा महिलांना याचा लाभ होतो? आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जे आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त एक खूप चांगला उपक्रम राबवला, तो म्हणजे की आर्थिक अवेअरनेस, आर्थिक बाजू जी आहे ती महिलांना समजण्यासाठी त्यांनी जे आहे हळदी कुंकवाच्या माध्यमाने कशा पद्धतीने महिलांनी जे आहे पैसा जरी कमवत असेल स्वतः तर त्याचा कसा उपयोग करायचा, इव्हन जर त्यांचे हजबंड कमवत असतील तर त्यांच्याकडे जो पैसा दिला जातो त्याच्या तो पैसा आपण कशा पद्धतीने बचतीमध्ये टाकून त्याचा जास्तीत जास्त उपयोग करू शकतो याची माहिती जी आहे ती आम्ही आर्थिक अवेअरनेसच्या माध्यमाने दिलेली आहे. तर जे आहे आता मी म्हणजे मॅडमचं पण बघितलं की त्यांनी एक व्यक्तीने जे आहे तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनामध्ये 20 रुपये भरले होते आणि त्याची ऍक्सिडेंटल डेथ झाली आणि त्याला आज जे आहे 2 लाख रुपये प्रदान करण्यात आले. तर हा हेच एक उदाहरण आहे की जर तुम्ही त्या वेळेवर जर तुम्ही बचत करणार असाल तर त्या बचतीचा तुम्हाला जेव्हा वेळ काळ येते तर त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो. आज ते जे कुटुंब आहे 20 रुपये फक्त त्या व्यक्तीने जमा केले होते आणि ते एकदम गरीब घरातले लोक आहेत पण त्यांना आज 2 लाख रुपये मदतीला मिळालेले आहेत. म्हणजे तुम्ही जर बचत करणार असेल तर त्याचा खूप चांगला बेनिफिट तुम्हाला होतो. शासनाच्या विविध योजना त्याच्यासाठी आहेत, त्या योजनांची माहिती सदरच्या कार्यक्रमामध्ये जे आहे मॅनेजर मॅडमने दिलेली आहे आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक खूप चांगला हा उपक्रम झालेला आहे आणि महिलांनी सुद्धा यामध्ये जे आहे त्या गोष्टींचा फायदा घ्यावा. त्यांनी योजना आज समजून घेतलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात त्यांना पॉम्प्लेट सुद्धा वाटण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री योजना आहे, प्रधानमंत्री ज्योती योजना आहे, अटल पेन्शन योजना आहेत आणि वेगवेगळे उपक्रम आहेत की ज्यामध्ये खूप कमी प्रमाणात अमाऊंट गुंतवावी लागते पण त्याचे आउटपुट त्यांना चांगल्या प्रकारे मिळत असतात. मी कोमल जयस्वाल, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक, शिवाजीनगर ब्रांच. सबसे पहले मैं महाराष्ट्र ग्रामीण बैंक के बारे में बताना चाहती हूँ. महाराष्ट्र ग्रामीण बैंक ये केंद्र सरकार द्वारा स्थापित बैंक है जिसका उद्देश्य एग्रीकल्चर बिजनेस तक सीमित न रह के यह नॉन एग्रीकल्चर बिजनेस को अग्रेसिवली बढ़ाने का है और इसके साथ साथ बैंकिंग के माध्यम से महिलाओं को एम्पावर करना और सशक्त करने का है. आज के कार्यक्रम के बारे में बात करते हैं. आज हमने आर्थिक साक्षरता अभियान और हल्दी कुकू का प्रोग्राम अरेंज किया है महिलाओं के लिए. करीब करीब 200 से 300 लेडीज आज हमारे कार्यक्रम में उपस्थित है. हमारे कार्यक्रम को बहुत प्रतिसाद मिला है. हमारे एक कॉल पे इतने सारे लेडीज उत्सुकता के साथ यहाँ पे हल्दी कुकू के प्रोग्राम में आए हैं. इस आर्थिक साक्षरता प्रोग्राम में हमने महिलाओं को अवेयर करवाया है गवर्नमेंट के सोशल सिक्योरिटी स्कीम्स के बारे में, जैसे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेंशन योजना और प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना. इसके साथ ही आर्थिक साक्षरता का महत्व समझाया है कि इनकम होने के बाद पैसे खर्च कैसे करने हैं और बचाने कैसे और बचे हुए पैसे को इन्वेस्ट कैसे करना है इसके बारे में हमने सिखाया है. 500 रुपये को इन्वेस्ट करके 600 रुपये कैसे बनाए जाए इसके बारे में हमने महिलाओं को अवेयर कराया है, क्योंकि महिला जब तक साक्षर नहीं होंगी जब तक के परिवार साक्षर नहीं होगा. इसके बाद हमने हल्दी कुकू का प्रोग्राम शुरू किया और महिलाएं उस हल्दी कुकू के प्रोग्राम का लाभ उठा रहे हैं. हमने देखा कि आपने एक महिलाओं को जो है तो 2 लाख रुपए का बीमा भी दिया, तो थोड़ा उसके बारे में बताइए ताकि दूसरे भी लाभ उठा. जी सर, हमारे ब्रांच के कस्टमर है प्रसाद झगरे बोल के, उनका पानी में डूबने से डेथ हो गया था और हमारे बैंक के थ्रू हमारे शिवाजीनगर ब्रांच ने उनका प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना जो कि 20 रुपये प्रीमियम है ईयरली उसका एनरोलमेंट करवाया था और उनके जब अननेचुरल डेथ होने की वजह से उनके जो नॉमिनी है मदर उनकी कड़ूभाई बालासाहेब झगरे, उन्होंने क्लेम किया सुरक्षा बीमा योजना का और हमारी बैंक की तरफ से उनको पूरा पूरा सपोर्ट रहा और उनका क्लेम सेटलमेंट करवा के दिया और उनको अकाउंट में आज के डेट में 2 लाख रुपए क्लेम सेटल हो गया है. आम जनता के लिए कौन कौन सी स्कीम है जिसका लाभ उठा? जी सर, आम जनता के लिए हमने वही आज बताया आर्थिक साक्षरता प्रोग्राम में गवर्नमेंट के जो सोशल सिक्योरिटी स्कीम है जिसका नाम है प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेंशन योजना और प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना.